नमस्कार, जयाच्या रसोईमध्ये आपलं स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरे, त्यासाठी लागणारं साहित्य। बेसन घेतलेले आहे मी, तांदळाचं पीठ, क्रश केलेला ओवा, मीठ, सोडा आणि पाणी। मी हे तांदळाचं पीठ टोपामध्ये टाकून घेते। बेसन हे मी मोठे 2 चम्मच घेतलेले आहे। बेसन, मीठ, ओवा आणि सोडा। हे आता आपण याचं बॅटर तयार करायचे। अजून मी पाणी टाकते जरा याच्यामध्ये। आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार झालेले आहे। मी आता हे गॅसवरती ठेवते। मी गॅस पेटवून टोप ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एवढं पातळ पाहिजे आपल्याला हे बॅटर। आता मी याच्यावरती झाकण ठेवते, चांगले वाफवून घेते। ना पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला ठेवायचे। आता आपले हे घट्ट झालेले पीठ, अजून याला थोडंसं घट्ट होऊन देऊया। आता मी हे बारीक, एकदम बारीक गॅस करून 2 मिनटासाठी झाकण ठेवून देते। याच्यावरती छान असं वाफलेलं ते 2 मिनिट झालेले आहेत। मी झाकण काढते, गॅस पण बंद करते। आता मी हे काढून घेते। आता थोडंसं थंड होऊन देऊया। हे जेव्हा आपण एकदम टोपाला थोडंसं तरी लागतंच, कारण ह्याच्यामध्ये मैदा आणि तांदळाचं पीठ आणि बेसन आहे, त्याच्यासाठी टोपाला थोडंसं हे खाली लागतंच। आता मी हे मळून घेते पीठ। असं मळून घेते। मी थोडंसं तेलाचा हात लावते, परत आपण व्यवस्थित मळून घेऊया। आता याचे मी छोटे छोटे गोळे करणार आहे। गोळे करून आपण असे टेढेमेढे करून घ्यायचे। असं मी सगळ्याचं करून घेते। आता हे कुरकुरे मी केलेले आहेत, आता हे आपण तळून घ्यायचे। असं एक एक टाकून द्यायचं आहे तेलामध्ये, छान व्यवस्थित असे तळून घेऊया। घरच्या घरी कुरकुरे
करायला साधी सोपी आणि पटकन होणारे हे कुरकुरे। अजून थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया। हे मी आता असे सगळे तळून घेते। आता हे कुरकुरे तळून झालेले याच्यावरती थोडंसं तिखट टाकते। अर्धा थोडासा चाट मसाला आपण हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करूया। आता हे कुरकुरे तयार झालेले आहेत खाण्यासाठी। हा व्हिडिओ तुम्ही नक्की करून बघा, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।